सूरनावा ध्यासनावा तिसरा पर्व आता आमच्या भेटीला येत आहे. यावेळेस मात्र अशी वयाची अट ठेवलेली नाही, तर काय म्हणजे हे नक्की कोणाच्या डोक्यात आलं आणि हे सजेशन म्हणजे तुम्हाला काय त्यातले पॉझिटिव्ह वाटतात आणि काय वाटतात की वयाची अट काढल्यामुळे नक्की काय होणार? हे सजेशन ह्याची क्रिएटिव्ह टीमकडनं आलं कलर्स मराठीच्या. सुरुवातीला पहिला जो सगळ्यांना पडतो तो प्रश्न आम्हाला दोघांनाही पडला की अरे बापरे, याचं जजिंग म्हणजे सगळ्यात जास्ती मोठी कॉम्पिटिशन आमची आहे, पण जज कसं करणार तुम्ही? पण त्याच्यानंतर आत्ता ह्या क्वालिफाईंग राऊंड्समधनं जाताना म्हणजे जे लोकांना यातनं मिळतं आहे ते बघितल्यानंतर वाटतं की अरे नाही, दिस इज रिली समथिंग हार्टनिंग. कारण एक काका होते, ते डोळ्यातनं पाणी आलं त्यांच्या, ते म्हणले की ह्या वयामध्ये आत्तापर्यंत तुम्ही वयाची गट अट ठेवली होती त्यामुळे आम्हाला करता येत नव्हतं, ही माझी सेकंड इनिंग आहे आणि हे व्यासपीठ माझ्यासाठी काय महत्त्व ठेवतं हे मी सांगूसुद्धा शकत नाही तुमच्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत श्वास घेता येतो तोपर्यंत गाणं गाता येतं आपल्याला. आणि जसं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणतो, तसं सुराज्याकरता संस्कृती जपणं हे खूप गरजेचं आहे आणि ते प्रत्येक एजमधल्या लोकांनी जपण्याची गरज आहे. आणि आय थिंक दिस वॉज अ व्हेरी डेमोक्रॅटिक वे टू इन्क्लूड एव्हरीवन. 5 ते 55 आत्तापर्यंत मला स्वतःला मी कधी मराठी सोडा, इतर चॅनल्स सोडा, दुसऱ्या भाषेतल्या चॅनल्समध्ये हिंदीमध्ये कुठेही असं पर्व झालेलं मी ऐकलेलं नाही आहे की वयाची अट 5 ते 55. एक वेगळी गोष्ट करण्याचा प्रयत्न होतो आहे. आणि मी परवा दिवशी मंचावरती शूटिंगमध्येच सांगितलं की ही एक प्रयोगशाळा आहे. कारण आता जसे आम्ही गायक तयार करत गेलो, रियालिटी शोज गेले 15 वर्ष 20 वर्षात वेगवेगळ्या चॅनलवरचे बदलत गेले, तर त्यामध्ये आता प्रेक्षक किंवा श्रोते देखील बदललेले आहेत. आणि आता त्यांना देखील हे कळलेलं आहे की कोणी ना कोणीतरी एक शेवटी जिंकतो, पण आपण तो कोण जिंकतो हा प्रवास किंवा वो मंजिल ज्यादा इम्पॉर्टंट नाही आहे, तो वो जो जर्नी है, वो जो सफर है, वो ज्यादा इम्पॉर्टंट है हे त्यांना समजलेलं आहे. तर त्याची मजा घ्यायची आहे आणि ती घेण्यासाठी हे पर्व फार मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे. की ज्यामध्ये आपण 7-8 वर्षाच्या मुलीचं गाणं तिचा इनोसन्स बाजूला ठेवून ऐकायचं आहे आणि 55 किंवा 52 वर्षाच्या स्पर्धकाचं गाणं त्याचा अनुभव बाजूला ठेवून ऐकायचं आहे आणि त्यांना मार्किंग द्यायचं आहे. एक वेगळा एक प्रयोगशाळा आहे. पण अगोदर तू म्हणजे आतापर्यंत तू पाहिलेस म्हणजे रियालिटी शो ने आयुष्य लोकांची कशी बदलली, म्हणजे अगदी नवे आलेला लहान गायक जो पहिल्यांदा त्यामध्ये गातो त्यानंतर त्याच्यामध्ये कशा पद्धतीची मॅच्युरिटी येते आणि त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटामध्ये लोक किंवा अगदी सेलिब्रिटींचा पर्व देखील तू या पर्वाचं वेगळे. पण तुला काय वाटतं म्हणजे की ही जी वेगवेगळी लोक आहेत, काही जण वर्षानुवर्ष गात असतील कदाचित पण कधी ते रेकॉग्निशन मिळालं नसेल, तर काही जण अगदी म्हणजे सुरुवात करत असतील की अजून काहीच माहीत नाही विश्व कसं असतं, काय वाटतं तुला? तीच मजा आहे. म्हणजे कसं आहे की आत्तापर्यंत आपण ठोकळ मनाने असं म्हणू शकतो की आपण प्रयत्न केलाय एक चांगला गायक किंवा गायिका इंडस्ट्रीला देण्याचा, ह्यावेळेला मला वाटत नाही की आपण तो प्रयत्न करतोय. म्हणजे ह्याच्या मंचाचा उपयोग सगळ्यांनाच होत असतो. मीच स्वतः ह्याच्यातल्याच एक दोघांना गायक म्हणून परत बोलवायची माझी इच्छा आहे, परंतु उद्देश तो ते नाही आहे की आपण काहीतरी, तर उद्देश आहे की बरीच लोक 22 मध्ये 11 लोक आता ज्या मंचावरती येतात गायला उभं राहिल्यानंतर थरथरायला लागतात. कारण हे त्यांच्यासाठी अल्टिमेटम आहे की गाणं मला कधी माझं गाणं टीव्हीवर दिसेल का. आणि वेगवेगळ्या प्रोफेशन्स असलेली, यांनी आमच्याकडे एक मजूर आला होता जो मजुरी करतो आणि त्याला तो गाणं करतो, एक ड्रायव्हर आला होता जो ड्रायव्हरही करतो चेंबूरचा आहे तो गाणं करतोय, आता एक मुलगा आहे अमोल त्याचं त्याला विचारा तो थॅलेसेमियाचा पेशंट आहे तो गाणं करतोय. सो विविध आयुष्यातले स्ट्रगल्स करता करता गाणं करणारी लोक आज या मंचावर येऊन गात आहेत, ज्यांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपलं गाणं आपल्याला नॅशनल टेलिव्हिजनमधनं सादर करता येईल. तर ती जी छातीतली धडधड आहे ते तो जी ती छातीतली धडधड आहे तो आत्मा आहे ह्या शेड्यूलचा असं मला वाटतं. तुम्हा दोघांसाठी एक प्रश्न आहे. आता जर एकाच वयातली मुलं असतील तर एक ठराविक पद्धतीने तुम्ही त्यांना जज करू शकतात, पण आता वेगवेगळ्या वयोगटातली लोक आहेत, सो जजिंग करताना तुमच्या समोर जे चॅलेंजेस वाढलेले आहेत का आणि कुठल्या प्रकारचे चॅलेंजेस आले? आता मगाशी अवधूतने सांगितल्यासारखं आम्हाला वयाच्या पलीकडे जाऊन बघायला लागणार आहे, पण याचा निकष काय साधारण आम्ही ठरवतोय माहिती का? असर जो असतो ना
आता तुम्ही आता जर्नलिस्ट आहात, लेख वेगवेगळ्या प्रकारचे असतात पण शेवटी त्याच्यावरती एक असर होतो, तो असर इम्पॅक्ट जो असतो तो सिमिलर असतो. म्हणजे हिस्टॉरिक फिल्म असेल किंवा कॉमेडी असेल, त्याच्यानंतरचं एक नॅचरल आपण ग्रॅव्हिटेट होऊन म्हणतो वा मजा आली ना, ती दाद जिथे मिळते तिथे चांगलं संगीत आहे. त्यामुळे कुठेतरी वयाचं ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज कुणाला न होता त्या त्या गाणाऱ्याचा असर किती आहे, असर इज गोइंग टू बी द बेंचमार्क फॉर ग्रेडिंग असं मला वाटतं. मला सांगा की गेल्या वेळेस असं पर्व मॉनिटरने गाजवलं, यावेळेस असं कोणी खास व्यक्ती असणार आहे का? कारण तुम्ही अनेक असे जे असतात स्पेशल, जे खरं तर स्पर्धेचा भाग नसतात पण खूप धमाल करतात, त्यांच्यावर तुम्ही पण खूप धमाल करता मला दिसतं, असं कोणी यावेळेस बघायला मिळणार आहे? पुष्कर जो तो होता ना वेगळा, पण त्यांनीच ऑडिशन्स कंडक्ट केल्या. सी तुम्हाला कुठून काय स्टोरी मिळेल सांगता येत नाही. आम्ही मॉनिटर शोधायला निघालो नव्हतो, जर्नीमध्ये तुम्हाला आजूबाजूला जाताना प्रवासामध्ये छान छान मिळणारी ही रत्न आहेत, तर ह्यावेळेला मॉनिटरच्या स्वरूपात मिळत आहे का प्रिन्सिपलच्याही आत्ता सांगता येणार नाही, पण मिळेल नक्की. सी मुळात काय आहे ना की मॉनिटर हे मागच्या 17 पडलेलं छान स्वप्न आहे, त्याच्या शोधात नव्हतो आम्ही. तसंही ह्या स्पर्धेत आम्ही गाण्याच्या शोधात आहोत, त्याच्यामध्ये काही सुखद गोष्टी जर आल्या तर जरूर त्या सगळ्यांबरोबर शेअर करायची आम्हाला कायमच इच्छा आहे.